राजुरा तालुक्यातील वर्धा नदीच्या पुराने प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांशी विजय वडेट्टीवार यांनी संवाद साधला. धानोरा, चिंचोली, कवितपेठ, विरूर स्टेशनच्या गावांना भेटी देत शेती, घरे, अंतर्गत पुलं यांच्या नुकसानीसंदर्भात माहिती घेतली. 50,000 रुपये हेक्टर नुकसान भरपाई द्या अशी शासनाकडे मागणी करत असल्याचे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. पूरग्रस्तांना राज्य शासनाने तातडीने नुकसान भरपाईबाबत निर्णय घेण्याचे आवाहन वडेट्टीवारांनी केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या पंचनामा व सर्वेक्षणात स्वतःचा समावेश करून घेण्याचे आवाहन केले. चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. राजुरा तालुक्यातील वर्धा नदीच्या पुराने प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांशी त्यांनी स्थानिक काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांच्यासह संवाद साधला. धानोरा, चिंचोली, कवितपेठ, विरूर स्टेशन या गावांना भेट देत आमदार वडेट्टीवार यांनी शेती, घरे, अंतर्गत पुलं यांच्या नुकसानीसंदर्भात माहिती घेतली. 50,000 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई द्या अशी शासनाकडे मागणी करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्य शासनाने तातडीने नुकसान भरपाईबाबत निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या पंचनामा व सर्वेक्षणात स्वतःचा समावेश करून घेण्याची सूचना त्यांनी शेतकऱ्यांना दिली. पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना प्रत्यक्ष शेतावर गेल्यानंतर डोळ्यात आता अश्रूचा शिल्लक राहिले अशी परिस्थिती आहे. अश्रूचा बाण कुठल्या शेतकरी त्याच्या चेहऱ्यावरती भाव सांगत आहे, काहीही शिल्लक राहिलेलं नाही. व त्याचं नव्हतं झालं, जे पेरलं ते संपूर्ण संपुष्टात आलं. दुबार पेरणी शक्य नाही आणि दुबार पेरणीसाठी व्यवस्थाही नाही. जे कर्ज काढलं पीक कर्ज ते सुद्धा आता पेरणीमध्ये संपलं. शेतावर खत होतं तेही वाहून गेलं. पावसाळ्यामध्ये शेतकरी ताटपत्रीमध्ये गुंडाळून पहिलेच गाडी जाऊ शकत नाही, बैलगाडीनी वाहू शकत नाही, म्हणून ते तिकडे शेतावर जमा करून ठेवलं होतं. म्हणजे अशी प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आणि बांधावर उभं झाल्यानंतर खरं तर बघू शकत नाही आणि बघूही शकत नाही अशी परिस्थिती या सर्व शेतकऱ्यांची झालेली आहे. मला एवढंच सांगणार आहे की जे तातडीनं जेवढी मदत होईल तेवढी सरकारने आता लवकरात लवकर करावी आणि 50,000 रुपये प्रति हेक्टरी शेतीला मदत मिळाली पाहिजेत. ही शेतकऱ्यांची मागणी आहे, आमची मागणी आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना, आमचं एक शिष्टमंडळ काँग्रेसचं त्यांना भेटून ही मागणी केलेलीच आहे. पण आज आता एकूण पाहतो आहे घरांची पडझड, शेती खरडून जाणं, शेतीचं नुकसान होणं आणि कुठलंही दुबार पीक आत्ता घेता येणार नाही. म्हणजेच आता रब्बी पिकावर अवलंबून राहावं लागेल. रब्बी पिकासाठी सुद्धा एकच पीक आता घेता येईल ते सुद्धा कितपत या सगळ्या परिस्थितीमध्ये टिकू शकेल. एकूणच कठीण परिस्थिती शेतकऱ्यांची आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार म्हणून, मायबाप म्हणून उभं राहिलं पाहिजेत आणि या अन्नदात्याला आता मदत केली पाहिजे ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे. आणि आज बघतो आहोत आम्ही जवळ सगळे अधिकारी काही आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, तर तातडीने याची दखल घ्यावी अशी आमची मागणी राहणार आहे. आम्ही गेल्या उद्या 2-3 दिवसांनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटू आणि वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देऊ. ही सगळं परिस्थिती, सगळे फोटो त्यांच्या लक्षात आणून देऊ. आणि केवळ त्यांनी आता दौरे केलेत पण अजूनही अद्यापही कुठल्या निर्णयापर्यंत सरकार पोहोचलेलं नाही. आणि पंचनामे मात्र आता जोरात सुरू केले आहेत. आम्ही अधिकाऱ्यांनी सांगितलं की पंचनामे आमचे सगळे होतील. पंचनाम्यामध्ये कुठलाही व्यक्ती, बाधित व्यक्ती, शेतकरी सुटू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशा सूचनासुद्धा आम्ही देतो आहोत. मला वाटतं की शासनाची भूमिका आता लवकरात लवकर जाहीर होणं हेच शेतकऱ्यांचा आधार ठरणार आहे. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.